डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठी वाहिनीवरील रात्रीचं खेळ चाले 2 या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून सरिताचं वागणं बोलणं बदललेलं दिसतंय. त्यामुळे इंदूला असं वाटतं की सरिताला बाहेरची बाधा झाली असेल. या अंधश्रद्धेनं तिच्यावरून नारळ ओवाळून टाकण्याचं नाना सुचवतात. इंदू दत्ताला तिच्याकडून नारळ ओवाळून टाकायला सांगते. तेवढ्यात छाया सुद्धा तिथे येते आणि इंदूच्या बोलण्याला दुजोरा देते. छाया सरिताला तिच्या खोलीत बोलवायला जाते. सरिता तिला घरातील कामात मदत करायला सांगते. तिथे त्या दोघींमध्ये वाद होतात. सोंगट्या वाड्यावर पोहोचतो तेव्हा सरिता ओरडत असते आणि नारळ उतरवण्यास नकार देते. तरी पण इंदू आणि छाया तिला हात धरून खाली बसवतात आणि दत्ताला नारळ उतरवून टाकायला सांगतात. तुझी काळजी वाटते आणि मनाला शंका नको म्हणून समाधानासाठी हे करतो आहे असं इंदू तिला समजावते. रात्रीच्या वेळी वच्चीच्या घरी जाऊन सोंगट्या तिला वाड्यावरची खबर देतो. सरिताला नेहमीप्रमाणे खिडकीतून शुकशुक असा आवाज येतो. बाहेर पांडू मोठमोठ्याने शुकशुक करून घरामागे कोणीतरी असा आवाज करत असल्याचंही बोलतो. घरातील कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. सरिताला त्याचं म्हणणं पटतं कारण तिलाही असे आवाज नेहमीच ऐकू येत असतात. तिथे नक्की कोण बाई असेल याचा शोध लावायला ती घराच्या मागे जाते. ते आवाज ऐकून ती घाबरते. तरी पण ती त्या अंधाऱ्या ठिकाणी जाते. तिथे गेल्यावरती मोठ्यानं किंचाळण्याचा आवाज येतो. तिथे तिला नक्की कोण दिसलं असेल हे तर आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यासाठी आपण नक्की पहा झी मराठी वाहिनीवर रात्रीचं खेळ चाले 2 ही मालिका रात्री 10:30 वाजता. पण सरिताच्या या बदललेल्या रूपामुळे मालिका आता नवीन वळण घेईल असंही दिसते. मंडळी, मराठी टेलिव्हिजन विश्वातील लेटेस्ट अपडेट्स जर का आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर त्यासाठी पाहत रहा फक्त मराठी बज. आणि हा व्हिडिओ लाईक तसंच शेअर करायला विसरू नका. डाउनलोड द Z5 ऍप नाऊ.